भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून नामदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडकळ सरपंच राजेश मोकल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्ष वाढविण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमास माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी नगराध्यक्ष गीता पालरेचा, युवा नेते अनिरुद्ध पाटील, राजेश मापरा, महादेव दिवेकर, ललित पाटील, डीबी पाटील, बापू दळवी, प्रसाद भोईर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांनी भारतीय जनता पक्षाला बळकटी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्याचा निर्धार करू असे सांगितले. यावेळी राजेश मोकल यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य पूजा मोकल, माजी सरपंच मनोहर कोळी, माजी सरपंच सुनील जांभळे, माजी उपसरपंच जगदीश म्हात्रे, माजी सरपंच लक्ष्मी नाईक, सदस्य धनाजी नाईक, सदस्य अनिता म्हात्रे, सदस्य प्रमिला म्हात्रे, हिराजी म्हात्रे, विजय गायकवाड, कैलास पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव पाटील, दीपक कोळी, संजय पाटील, भरत म्हात्रे, संजय पवार, अनंता वाघमारे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आज मी राजेश मोकल सरपंच वडकळ व इतर माझे तमाम कार्यकर्ते आज माझं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही झालं. आम्ही सहजपूर्वी आमच्या घरात आलेलो आहोत. काही अपौर्णिक कारणामुळे आम्ही थोडे या घरापासून या परिवारापासून भाजपाच्या परिवारापासून लांब होतो. पण हे करत असताना समाजाची सेवा म्हणजे समाजकारण हे ध्येय उद्देश ठेवून आम्ही या पक्षात पुन्हा स्वग्रही आमचे सर्व कार्यकर्ते माजी सरपंच मनोहर कोळी, धनंजय काशी वाघमारे असे अनेक कार्यकर्ते आम्ही स्वग्रही या पक्षात प्रवेश केलेला आहे. या पक्षात प्रवेश करण्याची कारणं भरपूर आहेत पण आता ते सांगायचं नाही. आता या पक्षाचं पेण तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यात हा पक्ष कसा झंझावत वाढेल याच्याकडे आमचं उद्दिष्ट आहे. आणि या पक्षाच्या प्रवेशामध्ये आलेले आमचे तमाम कार्यकर्ते, महिला बचत गट, महिला भगिनी असे अनेक कार्यकर्ते आले, त्यांचं मी सर्व पक्षांच्या वतीने व माझ्या मी सरपंचाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि आज आमचं भाजपाच्या मध्ये आमच्या घरामध्ये आमचा प्रवेश झालाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.